रिफ्रॅक्टिव्ह एरर्स बद्दल जाणून घ्या. सामान्य, सर्वोत्तम किंवा निर्दोष दृष्टीला 6 पैकी 6 अशा स्वरूपात दर्शवले जाते. ज्या व्यक्तीची दृष्टी 6 पैकी 6 आहे अशा व्यक्ती 6 मीटर किंवा 20 फूट अंतरावरून अक्षरे वाचू शकतात. सामान्यत कॉर्निया आणि भिंग प्रकाश किरण वाकवतात किंवा परावर्तित करतात आणि स्पष्ट चित्र तयार करण्यासाठी त्यांना रेटिनावर केंद्रित करतात. रिफ्रॅक्टिव्ह एरर्स तेव्हा निर्माण होतात जेव्हा डोळ्यांचा आकार बदलतो, ज्यामुळे डोळे प्रकाश किरण वाकवून रेटिनावर केंद्रित करू शकत नाही. रिफ्रॅक्टिव्ह एरर्सचे 4 सामान्य प्रकार आहेत. मायोपिया, व्यक्ती चष्म्याशिवाय जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो परंतु लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. प्रकाश किरण रेटिनापर्यंत पोहोचण्याआधीच केंद्रित होतात. हायपरोपिया, व्यक्ती चष्म्याशिवाय लांबच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो परंतु जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. प्रकाश किरण रेटिना पासून खूप मागे केंद्रित होतात. अस्टिग्मॅटिझम मध्ये कॉर्नियाच्या असमान वक्रतेमुळे प्रकाश किरण एकाच बिंदूवर केंद्रित होऊ शकत नाही, यामुळे विकृत प्रतिमा तयार होतात. 40 वर्षे वय झाल्यानंतर जवळच्या वस्तूंवर दृष्टी केंद्रित करण्याची क्षमता उदाहरणार्थ वाचताना कमी होते आणि यालाच प्रेसबायोपिया म्हणतात. रिफ्रॅक्टिव्ह एरर्सची लक्षणे. सर्वात सामान्य लक्षण आहे अस्पष्ट दृष्टी. याशिवाय इतर लक्षणे आहेत दुहेरी दृष्टी, डोकेदुखी, डोळ्यांचा ताण आणि वाचताना किंवा कॉम्प्युटरकडे पाहताना नजर केंद्रित करण्यात अडचण येणे. निदान आणि निरूपण. नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. आपले डॉक्टर आपल्याला जवळची आणि लांबची अक्षरे वाचायला सांगून आपले डोळे तपासतील. सर्वात जास्त वापरला जाणारा चार्ट स्लेलन चार्ट आहे, जो व्यक्तींपासून ठराविक अंतरावर ठेवला जातो आणि व्यक्तीची दृष्टी तपासली जाते. त्यानंतर व्यक्ती चार्टवर दिलेल्या चिन्हांना आणि अक्षरांना ओळखण्याचा प्रयत्न करते. लघुदृष्टी पारंपरिकरित्या भिंतीवर लावलेल्या चार्ट प्रमाणेच हातात पकडायच्या कार्डच्या मदतीने मोजली जाते. रिफ्रॅक्टिव्ह एरर्सवरील उपाय. जर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह एरर्सचा त्रास असेल तर आपले डोळ्यांचे डॉक्टर आपल्याला चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स लिहून देऊ शकतात, जेणेकरून आपण स्पष्टपणे पाहू शकता. रिफ्रॅक्टिव्ह एरर्स दुरुस्त करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय आहे चष्मा. कॉन्टॅक्ट लेन्स आपल्या बुबुळांच्या पृष्ठभागावर लावल्या जातात आणि अशा प्रकारे रिफ्रॅक्टिव्ह एरर्स दुरुस्त केले जातात. सर्वात सामान्य प्रकारच्या डोळ्यांच्या रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीला लॅसिक म्हणतात. कॉर्नियाच्या केंद्रावरून पेशी हटवून लेझरच्या मदतीने डोळ्यांच्या कॉर्नियाचा आकार बदलला जातो. आपल्या कॉर्नियाला पुन्हा योग्य आकार देऊन रिफ्रॅक्टिव्ह एरर्स दूर केले जातात आणि नजर स्पष्ट होते. लॅसिक नंतर बरेचसे लोक इतके स्पष्ट पाहू शकतात की ते बहुतेक सर्व दैनंदिन कामे चष्म्याशिवाय किंवा कॉन्टॅक्ट लेन्स शिवाय करू शकतात. सर्जरी नंतर आपले डोळ्यांचे डॉक्टर आपल्याला औषध किंवा विशिष्ट आय ड्रॉप देऊ शकतात. रिफ्रॅक्टिव्ह एरर्स बद्दल मिथ्यकथा आणि तथ्य. लॅसिकद्वारे केवळ लघुदृष्टी दोष बरे केले जाऊ शकतात. या पद्धतीने दीर्घदृष्टी दोष किंवा अस्टिगमॅटिझम दुरुस्त केले जाऊ शकत नाही. लॅसिकद्वारे सगळ्या प्रकारचे सामान्य रिफ्रॅक्टिव्ह एरर्स बरे केले जाऊ शकतात. लॅसिकद्वारे गुंतागुंत होण्याची जोखीम अधिक आहे. नाही, नवीन टेक्नॉलॉजीमुळे लॅसिक अधिक जास्त सुरक्षित आणि कार्यक्षम झाले आहे. त्याचप्रमाणे लॅसिक FDA तर्फे मान्यता प्राप्त आहे आणि यामध्ये 1% कमी जोखीम आहे. लॅसिक वेदनादायक असते. नाही, लॅसिक तुलनेत कमी वेदनादायक आहे. लॅसिकमुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. नाही, 1980 मध्ये याचा आविष्कार झाल्यापासून 170 लाखांहून अधिक लोकांनी लेझर आय सर्जरीचा लाभ घेतला आहे. प्रक्रियेनंतर कोणत्याही प्रकारच्या दुष्परिणामाबाबत माहिती प्राप्त झालेली नाही. आपल्या डॉक्टरांकडून डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून घ्या. आपले डोळ्यांचे डॉक्टर आपल्यासाठी लॅसिक सर्जरी योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेण्यास मदत करतील.